नमस्कार मित्रांनो मी संजय मोहिते ब्रह्मचित्र निर्मिती आपले सह स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहतोय प्रत्येक गावगावी आपल्याला बॅनर्स पाहायला मिळतात ते बॅनर्स कोण कोणते आहेत तर आरोग्यदायी गुळाचा चहाचे बॅनर्स आणि मग ज्यावेळेस आपण मित्र नातेवाईक आपल्याला भेटतात त्यावेळेस आपण काय करतोय एक चार म्हणून आपण चहा पिला जातो आणि हा गुळा चहा पिल्यानंतर इतकं समाधानकारक वाटतं मन शांत होतं तृप्त होऊन जातं मग अशा वेळेला आपण काय करतो घरी आल्यानंतर तो गुळाला चहा बनवण्याचा प्रयत्न करतो पण तो आपण जसा बाहेरचा चहा पितो आपण तसा सक्सेसफुल चहा आपल्याला घरी बनवायला जमत नाहीये काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतोय मग आपण तोच प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत म्हणजे गुळाचा चहा न फुटता कसा बनवायचा आणि या गुळाच्या चहाचे फायदे काय किंवा गुळाचे फायदे काय आहेत शरीरासाठी आपल्याला काय आवश्यक आहे का हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो जसं आपण घरी चहा बनवत असताना आपण काय करतो साखरेपासून चहा बनवत असताना किती चहामध्ये पहिल्यांदा आपण पाणी घेतो थोडंसं त्यात दूध मिसळतो चहा पावडर मिसळतो साखर मिसळतो आणि सर्व त्याचं स्ट्रेनिंग केल्यानंतर हलवल्यानंतर त्याचा चहा तयार होतो हा चहा आपण पित असतो परंतु मित्रांनो हा साखरेचा चहा आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे पण गुळा चहा आपण त्या पद्धतीने बनवायला जरी गेलो तर आपला चहा फुटतो या मग नक्की चहा कसा बनवायचा तर मित्रांनो तो चहा बनवणं ही पद्धत साधी सोपी पद्धत आहे ज्या प्रमाणात तुम्हाला आता मी सांगितलं की आपल्याला साधा दोन कप चहा बनवायचा असेल तर पहिल्यांदा पातेल्यामध्ये काय करा एक कप पाणी घ्या एक कप पाणी घ्या त्यामध्ये चहा पावडर टाका चहा पावडर मिसळल्यानंतर त्याच्यामध्ये एखादा वेल लोटा टाका किंवा जरी आपल्याकडे आले असेल तर आले खिसून टाकले तरी अत्यंत चांगलं आहे उपयुक्त आहे त्याचप्रमाणे हे, हे।, हे सर्व उकळू द्यायचं पाच दहा मिनटं उकळू द्यायचं आणि उकळल्यानंतर त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाका तोही पुन्हा पूर्णपणे त्याचं मिश्रण हलवा पूर्ण घट्ट मिश्रण तयार होईल आणि मिश्रण तयार झाल्यानंतर शेवटची प्रक्रिया आहे की जे आपला एक कप आपण दूध काढलेलं आहे ते एक कप दूध त्याच्यामध्ये टाका मात्र नंतर पुन्हा जास्त हलवण्याचा प्रयत्न करू नका कारण जास्त हलवला पण तर तो चहा आपला फुटला जाईल त्यामुळे दूध वतल्यानंतर अगदी पाच मिनिटांमध्ये तो चहा बाजूला घ्या आणि तो न फुटला चहा आपल्याला चांगला आणि आरोग्यदायी चहा आपल्याला प्यायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने जर आपण चहा बनवत गेलो तर निश्चित आपला गुळा चहा फुटणार नाही अत्यंत आरोग्यदायी असा चहा आपल्याला प्यायला मिळेल मित्रांनो या चहाचे फायदे काय आहेत या गुळात जो आपण गुळ वापरला या गुळाचे फायदे काय आहेत हे आपण आता या, या पाहणार आहोत तर आपला हिंदुस्थान आहे अगदी प्राचीन काळापासून आपण पाहतोय की जेवण झाल्यानंतर आपली जुनी जे आजी आजोबा पणजोबा जे लोक होते लोक ते जेवणानंतर गुळाचा खडा आपल्याला खायला द्यायचे का तर हा गुळ जेवणानंतर गुळ खाल्ल्यानंतर पचनक्रिया सुधारण्यास आपल्याला मदत होते आणि पोटाचे विकार जे आहेत ते विकार नष्ट होतात म्हणजे गुळ हा पचनक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त असा घटक आहे त्यामुळे हा गुळ गुळ आपण जेवणानंतर निश्चित खावा पण तो आता मित्रांनो क्या बाजारामध्ये अनेक आता दोन प्रकारचे गुळ आपल्याला पाय मिळतात एक पिवळ्या रंगाचा गुळ असतो आणि दुसरा काळसा रंगाचा गुळ असतो तर पिवळ्या रंगाचा जो गुळचा गुळ असतो त्याच्यामध्ये केमिकल अधिक प्रमाण असतं जो काळसा रंगाचा गुळ असतो त्याच्यामध्ये केमिकल नाही केमिकल विरहित गुळ असतो तर असा काळ्या रंगाचा केमिकल विरहित गुळ आपण नेहमी आहारामध्ये घेतला पाहिजे तर त्याचे आपल्याला चांगले फायदे निश्चित जाणवतील त्यानंतर हा गुळ अजून कशासाठी उपयुक्त आहे तर प्रामुख्यानं थंडीच्या दिवसामध्ये गुळ खाणे शरीराला अत्यंत चांगला आहे कारण त्याच्यामुळे आपल्याला काय होते ऊर्जा मिळते आणि थंडीपासून आपलं संरक्षण होतं त्याचप्रमाणे अजून काय करतो आपण ज्यावेळेस थंडी दिवस असतात त्यावेळेस आपला सर्दी आणि खोकला होत असतो आणि मग सर्दी आणि खोकला झाला की आपल्या आजी आजोबा किंवा आई असेल पत्नी असेल ही काय करते आपल्याला की हा गूळ आणि पाणी गरम करून आ, ते आपल्याला खायला दिलं जातात किंवा त्याच्यामध्ये आले टाकून ते आपल्याला पिण्यासाठी दिलं जातं तर अशा पद्धतीने आपण जर केलं तर आपलं सर्दी आणि खोकल्यापासून आपला बचाव होऊ शकतो त्याचप्रमाणे थंडीपासून बचाव करण्यासाठी अजून काय करतो आपण तर गुळाचे लाडू खातो आपण तिळगुळ खातो तर मित्रांनो आपण लक्षात घ्या तिळगुळ हा कधी आपण खात असतो तर थंडी दिवसात असतो ज्या दिवशी मकर संक्रांत असते त्या दिवशी आपण तिळगुळ खातो याच्या पाठीमुळं इतिहास खूप मोठा आहे हे तिळगुळच का दिलं जातं तर तिळामध्ये ऊर्जा असते तिळामध्ये जे शरीरातील आपल्या स्नायू आहेत ते बळकट काढण्याची क्षमता असते आणि गुळामध्ये शरीरातील रोग काढण्याची क्षमता असते म्हणून आपल्याला त्या दिवशी संक्रांत दिवशी तिळगुळ खायले जातात त्याचप्रमाणे अजून काय म्हण गुळ शांत आपण खातो बघा याच्यामुळे सुद्धा ऊर्जा आपल्या शरीरावर मिळते गुळ फटा फुटाने खातो आपण त्यापासून सुद्धा ऊर्जा आपल्याला मिळते अशा पद्धतीनं आपण जर हे घटक खात राहिलो तर निश्चित थंडीपासून आपला बचाव चांगला होईल त्यानंतर उन्हातून आपण जर घरी आलं तर आपल्या घरच्या किंवा नातवाडी घरी आपण जरी गेलो तर लोक काय करायचे आपल्याला की एखादा गुळाचा खटा आणि एक ग्लास पाणी आपल्याला बेल द्यायचे हे काय होत तर हा गुळ आणि पाणी घेतल्यामुळे शहरात गारवा थंडावा निर्माण होतो आणि उन्हापासून आपलं संरक्षण होतं त्याचप्रमाणे या गुळामध्ये काय असतं की कॅल्शियम आणि लोह अधिक प्रमाणात असतं आणि मग हे कॅल्शियम आणि लोह जर आपल्या शहरात गुळापाच्या माध्यमातून गेले जाहे जाहे, तर शहरातली साखर जी आहे ती साखर संतुलित राहते त्याचप्रमाणे चेहऱ्या ज्या समस्या ज्या आहेत जर आपण नेहमी जर गुळ खात असेल तर आपल्या चेहऱ्या समस्या पूर्ण दूर होतात चेहऱ्यावर डाग पडलेले असतात ते डाग सुद्धा नष्ट होतात परंतु मित्रांनो आपण पाहतोय की आज चहामध्ये काही बऱ्याच ठिकाणी साखरेचा वापर केला जातो तर एक मना मित्रांनो ही साखरेचा खाणार त्याला लवकर देऊन येणार तर आपल्याला वर लवकर जाय असेल तर साखरेचा वापर जायचं नसेल तर साखरेचा वापर टाळा आणि गुळाचा वापर अधिक करा जर गुळ आपण घेतला तर आपण निरोगी आणि सुदृढ बनू अशा नंतर मित्रांनो हा व्हिडिओ मला आवडला असेल तर निश्चित लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका